आपण मागच्या पाठामध्ये पर्यटन म्हणजे काय हे बघितलं. तर आता आपल्याला पर्यटनाचे राजकीय सीमांच्या आधारावर जे दोन प्रकार पडतात या प्रकारांची माहिती घ्यायची आहे. पहिला प्रकार पडतो तो म्हणजे स्वदेशी पर्यटन आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे परदेशी पर्यटन. स्वदेशी पर्यटन, स्वदेशी पर्यटन म्हणजे काय, तर आपल्या देशातल्या देशात आपण जे फिरतो किंवा जे पर्यटन करतो त्याला स्वदेशी पर्यटन असं म्हणतात. तर आपल्या देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आपण जातो किंवा राज्यातल्या राज्यामध्ये जे पर्यटन करतो त्याचाही समावेश हा स्वदेशी पर्यटनामध्ये येतो. आपल्या राज्यात आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक धार्मिक स्थळे या स्थळांना आपण त्या ठिकाणी भेटी देत असतो. तसंच आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा सण उत्सव हे त्या ठिकाणी साजरे केले जातात. अशा ठिकाणी आपण जे जातो त्याला देखील त्या ठिकाणी स्वदेशी पर्यटन असं म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पंढरपूरची यात्रा, या ठिकाणी अनेक भाविक हे येतात. तर हे जे काही केलं जाणारं पर्यटन आहे याला देखील स्वदेशी पर्यटन असं म्हणतात. तसंच महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी देखील अनेक पर्यटक हे येतात. तर अशा पद्धतीने देशातल्या देशात केलं जाणारं जे पर्यटन आहे त्याला आपण स्वदेशी पर्यटन असं म्हणतो. आणि हे पर्यटन करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा विजा वगैरे किंवा परवानगी त्या ठिकाणी घेण्याची गरज नसते. तसंच भाषा वगैरे हे देखील आपल्याला येते, त्यामुळे आपल्याला हे पर्यटन करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी देखील येत नाही. म्हणून अशा प्रकारचं पर्यटन आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात केले जाते. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे परदेशी पर्यटन. तर आपल्या देशाच्या सीमा सोडून इतर दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी जाणे याला परदेशी पर्यटन असं म्हणतात. उदाहरणार्थ भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडमध्ये जाणे किंवा अमेरिकेतल्या पर्यटकांनी भारतात त्या ठिकाणी येणे याला परदेशी पर्यटन असं म्हणतात. अशा प्रकारचं पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात केलं जात असतं. आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये अनेक विदेशातले पर्यटक जे असतात तर हे येतात आणि ते वेगवेगळ्या स्थळांना त्या ठिकाणी भेटी देतात. तर या पर्यटनामुळे देशाला आर्थिक त्या ठिकाणी फायदा हा देखील होत असतो, परकीय चलन प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीने हे परदेशी पर्यटन देखील आपल्याकडे केलं जातं.